नमस्कार, आपण पाहताय बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. जिल्ह्यात 21 लाख रुपयांचा दंड वसूल वाहतूक पोलिसांची कारवाई. केंद्र आणि राज्य सरकारने साथीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन म्हणजे संचारबंदी केली आहे आणि या कालावधीत रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी 22 मार्च ते 2 एप्रिल पर्यंत सुमारे 21 लाख रुपयांचा वाहन चालकांकडून दंड वसूल केला आहे. जिल्ह्यात 6100 प्रकरणांमध्ये हा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी दिली. कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर देशामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रशासन सज्ज आहे. त्यातच संपूर्ण देशात संचारबंदीची प्रक्रिया सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांनाही विशेष अधिकार देण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात जो कोणी उल्लंघन करेल त्या प्रत्येक वाहन चालकांवर पोलीस विभागामार्फत कारवाई सुरू आहे. जिल्हाभरातील विविध ठिकाणच्या कारवाईत पोलीस विभागाने सुमारे 21 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. संचारबंदीच्या काळात 22 मार्च ते 2 एप्रिल पर्यंतच्या काळात 21 लाखांचा पोलिसांनी वाहन चालकांकडून दंड वसूल केला असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.